महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळल्याने सोलापूरमध्ये देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पोस्टराला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमून शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. पोस्टरला जोडे मारत करत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटपट झाली. यावेळी आंदोलकांनी बोम्मई यांचे पोस्टर फाडले. यापुढील काळात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले करणे किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणे असे कृत्य केल्यास एकही कर्नाटकचे वाहन फिरू दिले जाणार नाही असा इशारा बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून देण्यात आलाय. काल कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड तीव्र अशा प्रतिक्रिया कालपासून उमटत असताना त्याचाच भाग म्हणून आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना चपलीचा हार घालून चपलीने स्वागत करण्याचं काम सर्व शिवसैनिकाकडून महाराष्ट्रातल्या जनतेकडून विविध ठिकाणी होत असताना सोलापुरात आज एक आंदोलन झालं. खरोखरच एक विषय नसताना सीमावादाचा विषय तयार करून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम बोम्मई यांच्याकडनं होत असताना त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्र तर होतच आहे पण सोलापूर असेल सीमा भागामधला जे शहर आहेत गावं आहेत ह्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांचं काय मत आहे हे विचारात घेणं खूप गरजेचं आहे. तर सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल कन्नड भाषिक असतील तेलुगू भाषिक असतील तर बिघडवण्याचं काम कोण करत असेल तर महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विविध महापुरुषांनी नटलेला हा महापुरुष आहे असे अनेक संकट या महाराष्ट्राने बघितलेले आहेत. त्याच्यामुळं बोम्मई यांचा तर आम्ही निषेध करतोच पण महाराष्ट्राला तोडण्याची ताकद कुणामध्ये नाही आणि महाराष्ट्राची एक इंचसुद्धा जाणार जागा महाराष्ट्राची आम्ही जाऊ देणार नाही आणि जाणारसुद्धा नाही. आज मी बोम्मईंना आणि कर्नाटक सरकारला एवढा इशारा देतो सोलापूर शहर हे कर्नाटकच्या बॉर्डरवरचं शहर आहे. रोज हजारो गाड्या या सोलापूर शहरामधनं इथून वाहत असतात. मी एवढंच सांगतो की जर आपण आपलं तोंड बंद नाही केलं आणि आपल्या कार्यकर्त्याला आवर नाही घातला तर तुमच्या इथल्या एकही गाड्या नीट महाराष्ट्रातनं जाणार नाहीत. रोज हजारो गाड्या इथून जात असल्यामुळं आम्ही फक्त आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशामुळं शांततेत आंदोलन करतो आहे. नाहीतर तानाजी सावंत साहेबांनी सांगितलं होतं की आपलं आंदोलन शांत करायचं आहे अन्यथा आम्हालासुद्धा उग्र आंदोलन करता येतं आहे. ह्यांच्यापेक्षा उग्र आंदोलन करून सगळ्या येणाऱ्या कर्नाटकच्या गाड्यांचा चक्का चूर करू एवढा मी कर्नाटक सरकारला इशारा देतो.